तर मित्रांनो, देवीला घेतलंय, आता चाललोय आपल्या अनुष्का हाइट्स मध्ये. भाऊ कसं वाटतंय? तुम्ही मूर्ती उचलली की नाही? काय यार, मला वाटलं तू मूर्ती उचलशील. भाऊ तुम्ही किती मस्त वाटतंय. मित्रांनो, यावेळी का जरा विषय विषय वेगळा झाला. आमच्या मंडपवाल्याने घाण केली मोठी, ती तिकडे गेल्यावर स्टोरी बोलतो पूर्ण काही काही नाही. बघूया स्वागत आहे तुमचं परत एकदा तुषार वाघ या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आय डोंट नो की हा ब्लॉग किती दिवसानंतर येतोय, किती महिन्यानंतर येतोय, पण प्रॉपर असणार आहे हा 100% माझा गॅरंटी असणार आहे. कारण की सध्या मला मज्जा येते ब्लॉग करण्यामध्ये, ऍक्च्युअल मध्ये नाही येते, पण थोडस असतं ना की चलो भाई बहुत दिनों बाद ब्लॉग करते असं काही विषय. आणि बघूया मराठीमध्ये जे आपण काही करू शकलो तर करूया. आता खाली घटस्थापना झालेली आहे, देवीला पण बसवलेलं आहे, आता पूजा चालू आहे अजून पण. पण ते वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. आता मी इकडे जास्त लेंदी करत नाही, पुढे जाऊया. बाय द वे, तुमच्या भावाचा असा काही आउटफिट याच? आय डोंट नो भाई, मला आज मज्जा येते ब्लॉग करायला, म्हणजे त्यामुळे करतोय मी. पण असा काही आपला आउटफिट आहे, थोडी दाढी करून टाकली आहे. पण विषय आहे ना की दाढीचा काही संबंध येत नाही, परत दाढी वाढूया आपण, पण यावेळेस प्रॉपर वाढूया. अरे यार काय करणार. प्रेम कृपा दयाशी सर्वांगी सुंदर उठ सिंदूराशी कंठी जळके माळ मुक्ता फळाशी जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे माना स्वर्णे मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय देव रत्न कशित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाशी उठी कुंकुम केशरा हिरे सहित मुकुट शुभ तो गरा रुजुण तीनो पुरे शरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती यो श्री राजमूर्ती. आता तुम्ही अचानक शॉक नका हो की इथे कसं काय कपडे चेंज झाले, कसं काय रात्रीचा दिवस झाला. सगळं सांगतो, थोडीशी एनर्जी डाऊन आहे. त्याच्या मागे रिझन हा आहे की काल दुपारपासून कामं चालू आहे बेकार. त्यामध्ये आमचा मंडपवाल्यांनी स्कॅम केला. मंडपवाला बोललो होतं की तुमचं काम करून देऊ आम्ही सकाळपर्यंत कालच्या दिवशी. पण भाऊ डायरेक्ट प्रकट झाला रात्री 9-10 वाजता. खूप अर्धवट कामं सोडले. बाहेरची लाईटिंग लावायची बाकी अजून, नंतर बिल्डिंगवर लाईटिंग सोडायची होती ती बाकी अजून. आणि हा जो मागे हे दिसतोय ना हा पडदा, हा लावायचा बाकी होता. म्हणजे जर तो लावला नसता तर मग विषय हा झाला असता की रात्री आपण मंडप, तर विषय हा होता ना की जर हे पडदे लावलेले नसते तर मग रात्री मंडप ओपन राहिलं असतं आणि रात्रीचं मंडप बंद करावं लागतं, बरोबर आहे. आणि सीन हा आहे की कुत्रे बोला घुसी येतात इकडं, तर मग वरती स्टेजवर नको व्हायला. तर हा विषय होता. मग त्यामुळे काल खूप काही झालेलं आहे, खूप काही म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली आहे. मंडपवाल्याला फुल खूप सुनावलं आहे, खूप काही गोष्टी असं बोलू शकत नाही. हा ब्लॉग अजून कंटिन्यू होणार आहे, रात्रीचं पण आज शूट करूया आणि एकदमच सोडूया. हा तर मला तुम्हाला एकच बोलायचं आहे की आजचा दिवस म्हणजे प्रॉपर सगळं झालेलं आहे, आता कवर करून टाकू कुठे काय कसं डेकोरेशन झालेलं आहे, पण ते रात्री आता नाही होणार. आणि एक नवीन केला मी ते डॉट-डॉटवालं, तर कसं आहे सांगा नक्की. बाकी काही नाही, आमच्यासोबत आमचे मंडळाचे कार्यकर्ते श्री 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 सोहम भाऊ कराड पण आहेत, तर त्यांच्याशी आपण जरा संवाद साधूया. सोहम भाऊ कराड, मग कसं वाटलं डेकोरेशन? डेकोरेशन खूप चांगलं वाटलं, फक्त थोडा प्रॉब्लेम झाला होता मध्ये. प्रॉब्लेम पण खुलासा करून द्या, फक्त नाव घेऊ नका. त्या प्रॉब्लेमनी ना हे डेकोरेशन ना खूप लांबवलं होतं,
त्याला आम्ही म्हणजे नवरात्रीच्या 2 दिवसा आधी सांगितलं, पण त्याने नवरात्रीच्या 2 दिवसानंतर गेलं. तो एक मेन आज दुसरा दिवस आहे आणि आज त्याने डेकोरेशन संपवलंय. तो एक मेन प्रॉब्लेम होता, बाकी सर्व काही चांगलंय, सिम्पल आहे आणि चांगलं वाटतंय. मला कळत नाही, इथं कामं करायचे सोडून दिले आणि झोपा काढतात, काय खरं आहे यांचं? मी इकडं 2 पासून काम करतोय, आज पण, काल पण केले, आज पण केलं. सोम भाऊ झोपून गेले होते. तुषार भाऊ साठी काय बोलणार? जास्त होऊन गेले, जास्त होऊन गेले, कट करते. तर आमच्या मंडपवाल्याला खूप विनंती केल्यानंतर असा काही आउटपुट आलेला आहे. तर ह्या आउटपुटसाठी आम्ही 2 दिवस फुल कष्ट केलेले, त्याला कॉल करून 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 कंटाळून गेलो. मधुर भाऊ आपली काय रिॲक्शन? खराब रिॲक्शन सर, यावर्षी एकदम खराब ना? खराब, दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी एकदम बोगस गेला. ब्लॉगिंग हा, मग पुढे पुढे. तर मित्रांनो, अशी एंट्री मारायची, एंट्री मारल्यानंतर स्ट्रेट येतं, स्ट्रेट येतं, स्ट्रेट येतं, तुम्हाला आमच्या देवीचा मंडपचा टूर देतो मी. चलो चलो. हा असा काही आमचा बॅनर, वर्ष 4 आणि इकडे आलो की सगळ्यात आधी चप्पल काढायची. सरक रे तू, सरक. नंतरून देवी मातेचं दर्शन घ्यायचं. आता कनेक्शन चालू आहे. बाकी तर तनिष्का तुम कैसी हो? गंदी हो. कितनी गंदी हो? बहुत गंदी, गंदी है. मी चाललो वर फ्रेश होण्यासाठी, कारण की विषय हा आहे की 2 पासून इकडं जाम झालेलं आहे. हे मुलं कॅमेरे शाय असून पण असे येतात, काय माहिती का? चाडे भाई क्या बोलते भाई, कॉपीराइट नको लागायला. हॅलो गाइस, काय करबा? अरे अरे ये बजा रहा है तासा. आजकालच्या जनरेशन मध्ये सगळे ब्लॉगर बनतात, ब्लॉगर ब्लॉगर ब्लॉगर. सोम तू नाही बनत ब्लॉगर? हा पण ब्लॉगर आहे, सगळे ब्लॉगर आहे, काय करायचं? हॅलो गाइस, ये मेरा न्यू फोन. 45 लाख का मेरा फोन? चला, तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मग लाईक करून टाका, सबस्क्राईब पण करून टाका. जर नवीन असाल, जर ओल्ड व्ह्युअर असेल तर थँक्यू सो मच बघण्यासाठी. अजून काय बोलू शकतो मी? हा, जर जे माझे शत्रू आहे, जे माझे पास्टवाले काही लोक आहेत, त्या सगळ्यांना फुल इज्जत, असंच प्रेम करत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय थिंक सो नेक्स्ट व्हिडिओ असणार विसर्जन व्हिडिओ, आणि जर नाही आला तर मग ॲडजस्ट करून टाका, कारण की मला नाही करावं असं वाटतं व्लॉग, पण मी करतो तरी पण. आणि बस आता हा ब्लॉग इकडे संपूया, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. जय श्रीराम, जय माता दी.